बातमी औरंगाबादहून आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। विद्यापीठातील जळीत प्रकरणातील त्या तरुणीचा मृत्यू झालाय। मृतदेह ताब्यात घेण्यात तरुणीच्या कुटुंबियांनी नकार दिलाय। एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेट्रोल टाकून जाळलेल्या प्रकरणात तरुणीचा तब्बल 54 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत सोबतच्या संशोधक तरुणीला मिठी मारली होती। 21 नोव्हेंबर 2022 ही घटना घडली। शहराला हदरवून टाकणाऱ्या या घटनेत 90% भाजलेल्या संशोधक तरुणाचा त्याच रात्री मृत्यू झाला, तर तब्बल 54 दिवसांनी गंभीररित्या होरपडलेल्या तरुणीचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झालाय। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी अधिक बोलूया। अविनाश, धक्कादायक घटना आहे, त्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे, काय अधिक माहिती? नक्कीच, 21 नोव्हेंबर मध्ये सर्वात पहिली आपण ही बातमी प्रेक्षकांना दाखवली होती की हे संपूर्ण कांड प्रेम प्रकरणातून झालेले आहेत आणि त्यावरती शिक्कामोर्तबही झाला होता। मात्र या संपूर्ण प्रकरणाची आपण ज्यावेळेस फॉलोअप घेत होतो त्या मुलींच्या घरच्यांनी गंभीर असे आरोप पोलीस प्रशासनावर आणि विद्यापीठ प्रशासनावर केले होते। मात्र आज काल रात्री त्या मुलीचा मृतदेह जो मृत्यू झालाय तो मृतदेह ताब्यात घेण्यात पोलीस नातेवाईकांनी नकार दिलाय। याचं मुख्य कारण म्हणजे विद्यापीठाच्या जी कमिटी होती किंवा ज्या विद्यापीठाला त्या मुलीने ही कैफियत सांगितली होती त्यांनी काय दोषींवर कारवाई केली आणि पोलिसांना वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या त्या मुला जो मृत झालेला आहे यातील जो प्रेमी होता त्याच्यावरती दाखल झालेल्या तक्रारीवर पोलिसांनी ऍक्शन का घेतली नाही म्हणून पोलिसांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। आणि जोपर्यंत या सगळ्या घडामोडींवर दोषींवर कारवाई होत नाही किंवा यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी घेतली। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। Go.